मिरजेत बकरी ईद उत्साहात साजरी. हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. मिरजेत ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मिरज येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केली. यावेळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन सनदी यांनी केलं. धार्मिक विधी प्रवचन खुतबा पठण मोहम्मद जयद खतीब यांनी केलं. बयान रुहुद्दीन खतीब व मुफ्ती मोहम्मद सुफिया यांनी केलं. मुबारक खतीब उपस्थित होते. देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब अली मनीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. विविध सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, मिरज गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, नगरसेवक गजानन कल्लोळी, जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष समित कदम, शिवसेना उबाटा गटाचे सिद्धार्थ जाधव, उद्योजक सी आर सांगलीकर, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जैलाब्दीन शेख, वंचित बहुजन आघाडीचे इंद्रजित खाटे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, विजय बल्लारी, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख, सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर, उमर फारूक चौगुले, सलीम कनवाडकर, सात गवंडी, इलियास शेख, गोगा पागवान सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळा भेट करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. मिरज येथील शाही ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अजहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. सर्व भारतीयांना ईद उल अजहाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मिरजेमध्ये लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदगाह शाही ईदगाह मैदानावर मस्जिदीमध्ये नमाज पठण केलं. या नमाज पठण करण्यासाठी विविध भागातून मिरजेतून लोक आलते, मुस्लिम समाजाचे लोक आलते आणि ईद बकरीदचा कुर्बानीचा खास अर्थ असा होतो की आपण समर्पित होणे, त्याग करणे, आपल्या वाईट भावना त्याग करून देवासमोर आपण नतमस्तक होणे, देवाने जे जे आपल्याला सांगितलं आहे माणसाच्या उद्धारासाठी ते ते करणे. आणि आज येथे शाही ईदगाहवर लाखो मुसलमानाने देशाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी, एकात्मतेसाठी, बंधुभावासाठी प्रार्थना केली आणि पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल आणि मिरज ईदगाह कमिटी असेल, चांगल्या पद्धतीने बंदोबस्त, चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेले होते. तसेच आज या मुस्लिम समाजाच्या ईदसाठी हजारो हिंदू बांधवांनी इथं येऊन गुलाब पुष्प, चॉकलेट, बिस्किटे वाटून इथं आम्हाला शुभेच्छा दिली. एकात्मता काय असते हे मिरजेत येऊन बघावं. विविधतून एकता देण्याचा संदेश मिरज शहर हे खाजा बाबा गेले 700 वर्षापासून हे करत आहे आणि त्याचीच विचारधारा आणि आमच्या पैगंबराची विचारधारा घेऊन आज आम शांततेचा संदेश देत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानकरे न्यूजसाठी आदी माने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.